फ्रेंड्स नमस्कार, वेलकम जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती पाहणार आहोत. अत्यंत उपयुक्त ठरणारी अशी माहिती, अत्यंत उपयुक्त ठरणारा हा घरगुती उपाय आपण पाहणार आहोत. कृपया माझी विनंती आहे सर्वांना की संपूर्ण व्हिडिओ पहा, आपल्याला व्हिडिओचे फायदे नक्कीच कळतील, आपल्याला व्हिडिओ उपयुक्त ठरवाटेल. मित्रांनो, हे जे आपण पाहत आहेत हे आहे सिम्पल दूध, गरम केलेलं दूध. आणि त्या दुधामध्ये आपण हळद टाकल्यानंतर जे हळदीचं दूध तयार होणार आहे त्या हळदीच्या दुधाचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे, काय फायदे होणार आहेत, ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ पहा, नक्कीच आपल्याला सर्व समजेल. मित्रांनो, बघा, जुनी माणसं जी होती, जुनी जाणती आपल्या आजी आजोबा असेल, ही माणसं खरोखर घरचे डॉक्टर होते. अगदी साधे साधे आजार सहज लिलया बरे करणारे अनेक घरगुती उपाय त्यांना माहीत होते आणि ते घरगुती उपाय अंमलात आणायचे आणि कधी ते डॉक्टर दवाखान्याची पायरीसुद्धा कधी चढले नाही. पण मित्रांनो, आपण हळूहळू हे घरगुती उपाय विसरून चाललेलो आहोत, कारण आपल्याला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतो, कोणताही घरगुती उपाय करत नाही. तर मित्रांनो, बघा, अनेकांना अनुभव असेल की लहानपणी ज्यावेळेस आपल्याला जखम व्हायची त्यावेळेस जखम झाल्यानंतर आपल्या आजी आजोबा किंवा म्हातारे जे वयोवृद्ध माणसं आहेत ती वयोवृद्ध माणसं आपल्याला सांगायची की तू हळदीचं दूध थोडंसं घे, म्हणजे दुधामध्ये हळद टाकून पी. तर मित्रांनो, आज आपण हळदीचं दूध पिण्याचे फायदे पाहणार आहोत, पण आज या हळदीच्या दुधाचं आपण कधी उपयोग करत नाही. मित्रांनो, दुधामध्ये कॅल्शियम असतं, हाडे मजबूत आणि एनर्जी आपल्या शरीरामध्ये मिळावी, निर्माण व्हावी, यासाठी नक्कीच दूध फायदेशीर असतं. आणि त्याचबरोबर हळद ही अँटीबॅक्टेरियल घटक असतात, त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी घटक असतात, अँटी ऑक्सिडंट घटक असतात, आणि ही तत्व आपल्या शरीरासाठी नक्कीच खूपच उपयुक्त ठरत असतात. घरच्या घरी आढळणारा हळद हा पदार्थ इतका गुणकारी आहे की याचे गुण सर्वच इतके फायदेशीर आहेत की आपल्या शरीरावर शरीरातील वेगवेगळे आजार यांना नाहीसे होत असतात. तर मित्रांनो, हे एक ग्लास दुधामध्ये आपण साधारणपणे 2 चिमूट हळद टाकणार आहे, 2 चिमूट हळद फक्त, जास्त नाही आणि कमी नाही. कारण प्रमाण, आयुर्वेदामध्ये प्रमाणाला खूप महत्त्व आहे. तुम्ही कोणत्या वस्तू, कोणते पदार्थ किती प्रमाणात वापरलं याच्यावर त्याचा इफेक्ट अवलंबून असतो. आणि म्हणून हे झालं आयुर्वेदिक एक द्रावण तयार झालं आणि हे द्रावण आपल्याला मिक्सअप व्यवस्थित करायचे, नाही तर नुसती हळद टाकली आणि लगेच दूध आपण घेतलं तर याचा परिणाम होणार नाही. हळदीचं पूर्ण हळद याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे चांगल्या पद्धतीनं. तुम्ही ते हलवा आणि हलवल्यानंतर साधारणपणे हे द्रावण आपल्याला घ्यायचं आहे कधी, तर झोपण्यापूर्वी 1 तास. होय मित्रांनो, लगेच द्रावण घेऊन लगेच झोपणं हे योग्य नाही, म्हणजे कोणताही आहार आपण कधीच झोपण्यापूर्वी लागोलाग लगेच आपलं झोपायचं नाही कोणताही आहार घेतल्यानंतर. तर हे द्रावण आपण घ्यायचं 1 तास आधी आणि नंतर आपण झोपायचं. तर मित्रांनो, याचे फायदे जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. कोणतीही कसलीही जखम होऊ द्या, आपल्या शरीरावर कुठेही जखम होऊ द्या, ती जखम आपण हा किमान 3 दिवस जर आपण हे द्रावण जर घेतलं, 1 ग्लास हळदीचं दूध घेतलं, तर आपल्या 3 दिवसामध्ये कसली जखम बरी होणार आहे, सुकणार आहे. त्याच्यानंतर पोटाचे जे विकार आहेत, गॅसेस असेल, ॲसिडिटी असेल, लेकर येणं वगैरे वगैरे, पोटाचे असंख्य विकार असतात आणि पोटाचे विकार असल्यावर पचन व्यवस्थित होत नाही आणि पचन व्यवस्थित न झाल्यामुळे असंख्य आजारांना निमंत्रण दिलं जातं. आणि म्हणून या आजारांपासून वाचायचं असेल किंवा पोटाच्या विकारांपासून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर त्यावर रामबाण उपाय म्हणजे हळदीचं दूध. हळदीचं दूध आपल्याला घ्यायचं आहे, तेही आपल्याला संध्याकाळी, आपण सायंकाळी घेणार आहोत जेवणापूर्वी 1 तास. त्याच्यानंतर तिसरा उपाय हळदीच्या दुधाचा आहे ते म्हणजे पिंपल्स गायब होणं. स्किन इन्फेक्शन, अगदी त्वचेचे कोणताही इन्फेक्शन असू द्या, ते इन्फेक्शन त्वरित गायब हे हळदीचं दूध करत असतं. कारण हळदीमध्ये अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज असते आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात आणि हे आपल्या स्किनवर जे इन्फेक्शन आहे ते गायब करण्याचं काम करत असतं. त्यानंतर दातदुखी, अनेकांना आजकाल आपण पाहतो समाजामध्ये अनेकांना दातदुखीची समस्या असतात, हिरड्या सुजणं, दातामधून दुर्गंधी येणं किंवा दात दुखणे, दात किडणे, आणि याच्यावर उपाय म्हणजे हे हळदीचं दूध. मित्रांनो, हळदीचं दूध किती इफेक्टिव्ह आहे, किती परिणामकारक आहे, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की हा अंमलात आणा, आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. तुम्हाला आवडला या व्हिडिओमध्ये सांगितलेले जर उपाय उपयोग जर तुम्हाला आवडले तर नक्कीच आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांना शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.